नमस्कार, वर्षा डिझायनरमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत. आपण चौकोन कोटरीपासून गोल कोटरी हिचं शिवण बघूया. मागील व्हिडिओमध्ये पेपर पॅटर्न बघितला आहे, तो पेपर पॅटर्न ठेवूनच आपण हे ब्लाऊज कट केलेलं आहे. त्याचं शिवणसुद्धा सविस्तर बघूया. अस्तर आणि ब्लाऊज पीसचा कपडा जोडून घेतलेला आहे. व्हिडिओ मोठा होत असतो यासाठी. तर आपण मागील गळ्याची उंची घेऊया 5.5. गळ्या खोलीचं माप टाकायचं आहे. 2.5 एक रेष कमी घेतलेली आहे आपण पेपर पॅटर्नमध्ये, तेच माप टाकून आणि गळाचा गळा खोलीचं माप घेतलं आहे आणि गळ्याला आकार देऊन घेतला आहे. गळा याच पद्धतीने कट करायचा आहे, जेणेकरून मागील भाग असा प्लेन व्यवस्थित बसतो. इथं गळ्याची इथं कपडा कधी गोळा होतो लावताना, या पद्धतीने केले की आपला जो गळा असतो तो व्यवस्थित बसतो. टक्स देऊन घेऊया. गळ्याच्या उंचीनुसार हा टक्स पॉईंट द्यायचा आहे. मागील शोल्डरचा मध्य केला आणि टक्स दिला. अगदी सोपी पद्धत आहे टक्स देण्याची, बाकी कुठेही मापे टाकण्याची गरज नाही. कमर पट्टी जोडून घेऊया. कमर पट्टी जोडताना जिथं टक्स घेतलेला आहे तिथं थोडा कपडा धुंडून घ्या, जेणेकरून मागील भाग उचकणार नाही, प्लेन बसतो. दापटीप घालून घेतली. तर आपण ही 5 नंबरची शिलाई देऊन घेऊया. हातशिलाई झाल्यानंतर ती काढून घ्यायची असते. तर हा मागील भाग तयार झाला आहे. त्यानंतर आपण कटोरी आणि साईड पीसचा भाग शिवण करूया. तर कटोरी शिवण कसं करायचं, टोकाला टोक जोडलं आहे असं, टोकाला दुसरं टोक पण जोडून घेतलं तरी चालेल. जर कप साईज मोठी असेल तर 2.5 घ्या. 3 उभा घेतलेला आहे. उंचीनुसार टक्स पॉईंट घ्यायचा आहे हा. 3 3.5 घेतला तरी चालतो उभा. या पद्धतीने ही कटोरी आली आपली. जर कटोरी म्हणजे कप साईज जर लहान असेल तर टोकाला टोक जोडून घेतलं तरी चालेल. तर थोडा गोलाईमध्ये टक्स दिलेला आहे. दोघी कटोऱ्या आपल्या शिवून झाल्या. तिचा होबार बघू शकता की किती सुंदर आला आहे. कप साईज जी असते ती प्रॉपर बसते, दबल्यासारखं होत नाही, ओढल्यासारखं होत नाही. तर ह्या दोघी कटोऱ्या आपल्या शिवून झालेल्या आहे. ते जोडायचं कसं हे पण बघूया. जोडताना सुद्धा साधारण 1/2 इंचाच्या अंतरावर शिलाई करायची. हलक्याच्या हाताने गोल आकार दिलेला आहे त्याच पद्धतीने शिवण करायची. तर आपली ही कटोरी शिवण झाली. दुसऱ्या बाजूची सुद्धा शिवण करून घेऊया. डबल टिप घालून घेतली. आपण दाब टिप सुद्धा घालू शकतो. जो मधला कपडा आहे तो कट करून घ्यायचा आहे. टक्स दिलेला आहे तिथला कपडा आपण कट करून घ्यायचा, म्हणजे शिवताना अडचणी येत नाही. तर शिवण कटोरीचं योगपट्टीला शिवण करण्याआधी आपण ब्लाऊज पीसचा कपडा, नंतर मधला कटोरीचा कपडा, नंतर अस्तरचा कपडा, याच पद्धतीने योगपट्टी जोडा. अगदी सुंदर बसते, म्हणजे दिसायला सुद्धा सुंदर दिसले पाहिजे हातात ब्लाऊज घेतल्यानंतर. म्हणजे शिवण्याची पद्धत व्यवस्थित असली का आपलं फिनिशिंग दिसते, परत व्यवस्थित ब्लाऊज बसते. म्हणजे समोरच्या व्यक्तीला आपलं शिवलेलं ब्लाऊज आवडले तर आपले कस्टमर वाढतात. पुढच्या बाजूने गोल थोडा एक्स्ट्राचा कपडा असतो तो कट करून घ्यायचा, त्याला काही फरक पडत नाही. तर आपला ह्या कटोरी व्यवस्थित अशी बसते ब्लाऊज घातल्यानंतर, कुठेही दबलीसारखी होत नाही. कमी वेळेत शिवण करता येईल या पद्धतीने हे ब्लाऊज शिवण करण्याची पद्धत. शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. नवीन बघणारे असतील त्यांनी अजून ही चॅनलला सबस्क्राईब केलं नाही तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून प्रत्येक व्हिडिओच्या सूचना तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. अगदी सोपी पद्धत आहे योगपट्टी लावण्याची ही. आतला कपडा बाहेर काढून घेतला आहे, परत तो एक्स्ट्राचा कपडा असतो तो कट करून घ्यायचा आहे. नंतर हुक पट्टी आणि आय पट्टी जोडायची, म्हणजे पुढचा भाग तयार होतो आपला. आपली कटोरी कशी आली हे चेक करून घ्यायचं आहे. कुठं दबली गेली नाही हे पण बघून घ्यायचं आहे हुक पट्टी आय पट्टी जोडण्याआधी. नाहीतरी शिवण करताना कटोरी कधी कधी जास्त शिवण केली गेली तर ती बसकी येते,
ते शिवण्याचं प्रमाण अगदी थोडंसं प्रमाणात दाबायची ती योक हुक पट्टी आणि आय पट्टीचं शिवण करताना साधारण 1/2 इंचच्या अंतरावर शिवण करायचं. जास्त प्रमाणात शिवण करायचं नाही. शिवण्यात जर जास्त दाबली तर आपली कटोरी ब्लाउज घातल्यानंतर अगदी टोकाला टोक म्हणजे टोकाला टोक जवळजवळ येते, जी दबली जाते, छाती व्यवस्थित बसत नाही आपली. तर या पद्धतीने हुक पट्टी आय पट्टी जोडण्याची 1/2 इंचच्या अंतरावर जोडा. सुरुवातीला मागचा भाग तयार करून घ्यायचा, मग पुढचा भाग तयार करायचा. कधी पण शिवण करताना गळ्याची उंची 6 घेतलेली तर 6 वर मार्किंग केली. गळ्याला आकार दिला आहे, हवा असेल तसा गळ्याला आकार द्यायचा आहे. मोठा हवा का लहान हवा, उंचीनुसार पुढचा गळा असतो. खूप कमी उंची असली खूप मोठा गळा घेतला तर खाली येते ते ब्लाऊज, त्या उंचीनुसारच आपला गळा ठरतो. दोघे भाग एकमेकाला जोडून घेतले, कमी जास्त होतच नाही. या पद्धतीने शिवण करा. ही कटोरी नक्की ट्राय करा. ज्या मैत्रिणींना कटोरीबद्दल काही शंका अडचणी येत असतील तर माझा नंबर दिलेला आहे माझ्या चॅनलला वर्षा डिझायनर, तर तुम्ही त्या नंबरवर संपर्क करू शकता, पूर्ण माहिती मिळू शकता ब्लाऊजबद्दल किंवा कटोरीबद्दल सुद्धा. तर पाइपिंग करण्याची पद्धत मी प्रत्येक व्हिडिओमध्ये दाखवते, यामध्ये थोडी कमी दाखवते कारण की व्हिडिओ मोठा होत असतो, त्यासाठी मी थोड्याच प्रमाणातच दाखवते. पाइपिंगबद्दल काही अडचणी असतील तर पाइपिंगचा व्हिडिओ अपलोड केलेलाच आहे मी. पाइपिंग करताना सुद्धा सुई आणि दाबा अगदी पाइपिंगच्या सेंटरला यायलाच हवी. पाइपिंगची जी टीप असते आपण शिलाई देत असतो ती दिसलीच नाही पाहिजे, अगदी मध्ये आली पाहिजे. तुम्ही बघू शकता किती आपला गोट छान येतो. दोघी भाग एकमेकाला जोडून घेतलेले आहे, जास्त असला तो कट करून घ्यायचा. शोल्डर किती हवी आहे ते पण मोजून घ्यायची. आपली बाहीची घडी व्यवस्थित बघून घ्यायची आणि टोकाला टोक जोडायचं, दोघी भाग जोडायचे. या पद्धतीने जरी केलं तरी चालेल, किंवा मध्ये सेंटरला टोक ठेवून घ्यायचं आणि दोघी भाग शिवण करायच्या. 8ची घडी घेतलेली आहे तर ही जरा मोठी बाई आहे तर ती 7 इंचची घडी घेतली तरी चालेल. मी तुम्हाला बाहीचा व्हिडिओ अपलोड केलेलाच आहे, परत मी अपलोड करणारच आहे. का आपली बाही उंची किती असली तर जो खालचा भाग असतो तो किती घ्यायचा असतो, म्हणजे आपल्याला बाही व्यवस्थित जोडता येते. जे मध्ये कात्री दिलेली असते सेंटरला ती आपल्या शोल्डर जोडलेला भाग असतो तिथंच आली पाहिजे. या पद्धतीने हे शिवण असावे ब्लाऊजचे, म्हणजे ब्लाऊज घातल्यानंतर जो आकार असतो तो व्यवस्थित येतो. फिटिंगचा व्हिडिओ अपलोड केलेला आहे, मी या व्हिडिओमध्ये फिटिंग दाखवत नाही, फक्त तुम्हाला चौकोन कटोरीपासून गोल कटोरी शिवण करावे, व्यवस्थित शिवण यावे यासाठी या व्हिडिओ दाखवलेला आहे. शोल्डर मोजून घेतलेलं आहे, जास्त प्रमाणात असेल तर कट करून घ्यायचं, त्याला काही फरक पडत नाही. दुसरी पण बाही त्याच पद्धतीने जोडायची. एक बाहीचा उंच भाग येतो, एक बाहीचा खोल भाग येतो, म्हणजे जोडण्याची सुद्धा ही बाहींचे पद्धत नाही तर काय होतं, एकाच बाजूची बाही जोडली जाते. तर आपण डबल टिप घालून घेतली तर दुसऱ्या बाजूची सुद्धा बाही जोडून झालेली, तिला फिटिंग करून घ्यायचंय. तर बघू शकता शोल्डर सुद्धा बरोबर आलेले आहे आणि बाही सुद्धा. जे शिवतानाच हे आधी सुरुवातीलाच व्यवस्थित बारकावे लक्षात घेऊन शिवण केलं की परत आपल्याला उसव उसव होत नाही, जे टीप काढायची परत शिवायचं. आपण आय तयार करतोय मशीनचे. या पद्धतीने अगदी सोप्या पद्धतीत आय तयार केले जातात, कमी वेळेत आणि दिसणारे छान
आपले आई तयार झालेले। तर बघू शकता हे दोघे जे मुंडे आपण बाईचे आकार सुद्धा एकमेकाला जोडले गेलेले, तर हे शिवण तयार झालेले, शिवून पूर्ण तयार झालेले ब्लाउज। तर कटोरी आपली व्यवस्थित आलेली आहे, हे चेक करून घेतले आपण। पूर्ण ब्लाउज हे तयार झालेले, तुम्हाला कसं वाटलं हे पण मला कमेंट मध्ये नक्की कळवा। पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।